राज्यातल्या विविध भरती परीक्षांमध्ये पेपर फुटीसाठी 50 एजंट्सचं रॅकेट असल्याचं समोर आलंय. हा घोटाळा ज्यानं समोर आणला ते योगेश जाधवांनी ही माहिती दिली आहे. याच योगेश जाधवांनी 2016 एमपीएससी परीक्षेचा घोटाळाही बाहेर काढला होता. टीईटी म्हाडा परीक्षांमध्ये कशा प्रकारे घोटाळा सुरू आहे याची एक्सक्लुझिव्ह माहिती योगेश जाधव यांनी दिली आहे. ज्या ज्या कंत्राटी कंपनीला काम दिलं त्या त्या कंपन्यांनी गोंधळ निर्माण केला वेळोवेळी. जर म्हाडाच्या परीक्षेच्या संदर्भातला जो घोटाळा आम्ही 8 दिवसापूर्वी ट्रॅप लावला नसता तर आज टीईटी म्हणावं लागेल, एमआयडीसीची म्हणावं लागेल, पोलिसांची भरतीची प्रक्रिया असेल, ह्या सगळ्याच परीक्षा जवळजवळपास त्या कंपनीने कंडक्ट केलेल्या होत्या. ज्या इन्फॉर्मरने ही माहिती ज्या मुळात आमच्यापर्यंत पोचवली तो इन्फॉर्मर त्यांच रॅकेटमध्ये राहून त्याने माहिती गोळा केली, त्याने आपल्या जीवाचा धोका पत्करला. त्या व्यक्तीने पूर्ण घोटाळे कशा पद्धतीने कसे करतात, कसे पेपर फोडले जातात, प्रितेश देशमुख या व्यक्तीपासून ते अनेक एजंटचे नावं त्यांनी दिलेत. साधारण त्या व्यक्तीने सांगितलं की 50 एजंट किमान कामाला असतील. ते यावरून आपण अंदाजा बांधू शकतो की 50 एजंट जर कामाला असतील तर शेकडो तरुण यापूर्वीही झालेल्या राज्य सरकारच्या मार्फत परीक्षांमध्ये निवड झाली असेल, कदाचित सेवेतही कार्यरत असेल. टीईटी पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक केली आहे. सुपेच्या घरी मारलेल्या छाप्यात 90 लाखांच्या FD आणि सोन्याचे दागिने सापडले. परीक्षार्थींना पात्र करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं प्रत्येकी 50,000 ते 1,00,000 पैसे उकळण्यात आले होते. 4,20,00,000 रुपये जमा करून सुपे सावरीकरनं आपापसात ते वाटूनही घेतले. विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र करण्यात आलं. यात तुकाराम सुपे यानं 1,70,00,000, प्रितेश देशमुखनं 1,25,00,000 आणि अभिषेक सावरीकरनं 1,50,000 घेतल्याचं कबूल केलंय. सर्च अँड सीजरमध्ये आपल्याला जवळपास 88,00,000 रुपीज कॅश आणि त्याशिवाय काही गोल्ड आणि फिक्स्ड डिपॉझिट्स पण सापडलेले आहेत. आणि मोडस ऑपरेंडी असं होती की जे एक्झामिनेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते GS सॉफ्टवेअरनं देण्यात आली होता. आणि एक्झामिनेशन घेतल्यानंतर काही कॅन्डिडेट्सला त्यांनी सांगायचं आहे की तुम्ही OMR शीट लिहू नका आणि स्कॅनिंगच्या वेळी तो OMR शीटमध्ये एंट्री करायचे. त्याशिवाय जर कोणी राहून गेला असेल तर नंतर त्यांना सांगायचे तुम्ही रिकरेक्शनसाठी द्या, रिचेकसाठी द्या. आणि त्यावेळी ते गोंधळ करायचे आणि त्याप्रमाणे सध्याच्या काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 लोकांना अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे. सर्वात मोठा परीक्षा घोटाळ्याचा पर्दाफाश Z24 तासनं केलाय. सर्वात आधी बातमी Z24 तासनं दाखवली. मोडस ऑपरेंडी काय होती? पैसे घेतलेल्यांना पेपर लिहू नका असं सांगितलं गेलं. परीक्षार्थींकडून पैसे घेतले. परीक्षार्थींकडून 4,20,00,000 रुपये जमा करण्यात आले. तुकाराम सुपेनं 1,70,00,000 रुपये घेतले. प्रितेश देशमुखनं 1,25,00,000 घेतले. अभिषेक सावरीकरनं 1,25,00,000 घेतले. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.